माझं सोलापूर न्यूज चॅनल. MIDC पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोड्या, वाहन व मोबाईल चोरी रोखण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे व सह पोलीस आयुक्त विभाग 1 श्री अशोक तोरडमल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे अश्विनी भोसले यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी नंदकुमार साळुंके यांचे सह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने 1483 काशीनाथ वाचे पोहेको, 1266 सचिन भांगे यांना MIDC पोलीस ठाणे हद्दीत कोड्याल शाळेजवळ MIDC सोलापूर येथील मोकळ्या मैदानात 1 इसम नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सपोनी नंदकुमार साळुंके व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी वरील नमूद ठिकाणी सापळा लावून थांबले असता बातमीतील वर्णनाप्रमाणे इसमास ताब्यात घेण्यात यश आले. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव अनिल दत्तात्रय राडम, राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी सोलापूर, हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार राहुल यल्लम्मा पुरुड, राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी सोलापूर, हा ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून दोघांनी मिळून MIDC पोलीस ठाणे हद्दीतील 2 मोटारसायकल, जलरोड पोलीस ठाणे हद्दीतील 2 मोटारसायकल व वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 1 मोटारसायकलचा अभिलेख पडताळणे चालू आहे. असे 6 मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. वागे यांना अशी एक बातमी मिळाली की MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत कोंडाल शाळेच्या जवळच्या मोकळ्या मैदानात 1 इसम विदाऊट नंबर प्लेटची 1 मोटरसायकल चोरीची असलेली ती घेऊन येणार आहे आणि ती विकायचा प्रयत्न करणार आहे. तिथं त्याने ज्यांना ती मोटरसायकल द्यायची आहे ते तो इसम पण येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून मग आम्ही सापळा लावला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने पूर्ण सापळा लावला आणि त्याच्यात सदरवेळी तो माणूस तिथे आला. बातमीप्रमाणे आल्यावर त्याचं निरीक्षण केलं असतं, तो कावऱ्याबरोबर नजरेने इकडे तिकडे बघत होता आणि म्हणजे तो अदमास घेत होता की इकडे दुसरे काही कोणी आहेत का किंवा कोणाला काही कळलं आहे का, पोलीस वगैरे आहेत का आसपास. तर त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने त्याला आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतलं. नंतर त्याला पोलीस स्टेशनला आणलं, आम्ही त्याला इंट्रोगेट केलं. इंट्रोगेट केल्यानंतर तो त्याचं नाव त्याने अनिल दत्तात्रय राडम, नवीन विडीकर घरकुल्ला तो राहतो असं सांगितलं आणि त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्याने त्याचा साथीदार राहुल यल्लप्पा पुरुड, राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी असं सांगितलं. त्या दोघांनी मिळून या मोटरसायकली रात्रीच्या वेळी चोरून नेलेल्या आहेत आणि अशा त्यांनी 1 मोटरसायकली चोरल्या आहेत आणि लोकांना विकल्या आहेत किंवा दिल्या आहेत असं सांगितलं. पण तपास करता ते आम्हाला त्यांनी लपवून ठेवलेल्या मोटरसायकल या 6 मोटरसायकली आत्तापर्यंत मिळाल्या आहेत आमच्या तपासात आणि अजून 2 मोटरसायकली राहुल पुरुड याच्या ताब्यात आहेत असं कळलं. राहुल पुरुडला अजून आम्ही अटक केलेली नाही, परंतु अनिल दत्तात्रय राडम यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता या 6 मोटरसायकली आज आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यातील 2 मोटरसायकली MIDC पोलीस स्टेशनच्या आहेत, 2 जेलरोड पोलीस स्टेशनच्या आहेत, 1 वळसंग पोलीस स्टेशनची मोटरसायकल आहे आणि 1 वाडी पोलीस स्टेशन गुलबर्गा तिथली 1 मोटरसायकल आहे. पण त्याचा अजून गुन्हे अभिलेख आम्हाला व्यवस्थित मिळालेला नाही. ते चेसी नंबरवरनं आम्ही ती डिटेक्ट केलेली मोटरसायकल आहे पण अजून त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक माहिती मिळालेली नाही वाडी पोलीस स्टेशनकडून. पण बाकीच्या 5 मोटरसायकलींबाबत आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि अशा प्रकारे 6 गुन्हे एकूण मोटरसायकलबाबत उघड झालेले आहेत. सदरची कार्यवाही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक तोरडमल सर, मी, आमचे नवीन PI आले ते विनायक वेताळ साहेब, परत सपोनी नंदकुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश पाटील हेड कॉन्स्टेबल, एकनाथ उबाळे हेड कॉन्स्टेबल, दीपक डोके हेड कॉन्स्टेबल, सचिन बांगे हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अमरसिद्ध निंबाळ,
शैलेश स्वामी पोलीस कॉन्स्टेबल, अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल, काशीनाथ वाघे पोलीस कॉन्स्टेबल आणि दीपक नारायणकर, शिवशिंगवाले, सुहास अर्जुन, शंकर याळगी, देवीदास कदम आणि तुक्कूवाले यांनी केलेली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.